हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीचे फल, संक्रांतीचा पुण्यकाल किंवा या संक्रांती दिवशी तुम्ही कोणकोणतं दान करावं, किंक्रात कधी आहे किंवा संक्रांतीत कोणकोणती कामे करू नये, हे सर्व मी माहिती तुम्हाला या आज व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शके 1945 मकर संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजे शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तररात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. तर आपण संक्रांतीचा पुण्यकाल बघणार आहोत. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण विष्टी कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन हा सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे व तिने हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरता तिने हातात दुर्वा घेतलेले आहेत. चित्रान्न भक्षण करीत आहे. ब्राह्मण जातीची आहे. भूषणार्थ सोने धारण केले आहे. वार नाव घोरा व नक्षत्र नाव मोहदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे. तर आता आपण पाहूया संक्रांतीचं फल काय काय आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर आता आपण या दिवशी कोणकोणते दान करावे हे तुम्हाला मी सांगते. नवे भांडी, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत. तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते. किंक्रातीला करिदिन म्हणूनसुद्धा ओळखले जाते. किंक्रात ही मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी आहे. तर आता आपण संक्रांती काळात कोणकोणते कामं करणे टाळावे हे मी आता तुम्हाला सांगते. तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये. तर संक्रांतीने जे वस्त्र किंवा ज्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहेत तो कलर तुम्ही कटाक्षाने टाळावा. संक्रांतीची ही थोडक्यात व उपयुक्त अशी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.